सक्षम फाउंडेशन नाशिकच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक येथे दिव्यांग बालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यामधील मानसिक दिव्यांग, बौद्धिक अक्षम, बहुविकलांग, अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग शाळेतील दिव्यांग बालकांनी विविध नृत्य आविष्कार सादर करून डोळ्यांची पारणे फेडले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था प्रमुख उपस्थित होते. नाशिक रोड येथील विकास मंदिर मतिमंद व कर्णबधीर शाळेतील बालकांनी विविध नृत्य सादर केले. तसेच प्रमुख अतिथी रवींद्र सिंगल, रवींद्र परदेसी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, अभिनेता दिग्दर्शक अमित भालेराव, तसेच सक्षमचे रजत शर्मा, राम पवार आणि त्यांची सर्व टीम उपस्थित होती. 29 शाळा आणि 850 दिव्यांग बालकांचा यामध्ये समावेश होता. इथला प्रत्येक विद्यार्थी हा कलासक्त अनुषंगाने स्पेशल होता. यांच्यासाठी एक जोरदार पाळ्या वाजला. भुलेचा जो परफॉर्मन्स बघितला, मी राहुल सरांच्या कानात सांगितलं की ती मुलं प्रॉम्प्टिंगवर जरी ऍक्शन रिपीट करत असतील ना, तरी त्या ऍक्शन रिपीट करण्यामध्ये त्यांना एक आनंद होता, त्या परफॉर्मन्समध्ये एक आनंद होता. आणि आम्हाला बघून तुम्ही टाळ्या वाजवताय हे बघून त्यांचा आनंद द्विगुणित होता. आणि त्या मुलांचे जे पालक इथे कुठे बसलेले, मला त्यांच्या डोळ्यात आनंद जाणवला, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जाणवले. तर ह्या मुलांना शिकवून आमच्या सारखेच तुम्ही आहात, त्या अनुषंगाने त्यांचं सादरीकरण करून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या सगळ्या शिक्षकांना माझा सलाम, सगळ्या पालकांना माझा सलाम. आम्ही नॉर्मल आहोत, आम्ही काही जगापेक्षा वेगळं करत नाही, पण ही मुलं खरोखर जगापेक्षा वेगळं करत आहेत. यांना आपल्यापेक्षा खरंच खूप जास्त समज आहे, खूप जास्त जाणीव आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. आप लोगों की जो परफॉर्मेंस थी, इट वॉज फुल ऑफ एनर्जी. तुम्हाला बघून मलाही वाटलं की आपण जाऊ स्टेजवर आणि काहीतरी आपण पेश करू.
म्हणजे इतकी एनर्जी आहे तुमच्यामध्ये आणि सर्वांना तुम्ही इन्स्पायर करतात जसं जसं मी पाहिलं, आणि त्याच्यासाठी खास धन्यवाद जे तुमचे टीचर्स आहेत, जे तुमचे तुम्हाला जे कला शिकवत आहेत त्यांच्या खास धन्यवाद, कारण ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना ऍक्शनसाठी किंवा ऍक्टसाठी प्रॉम्प्ट करत होते, दिस इज व्हेरी डिफिकल्ट. आणि हे प्रॉम्प्ट करणे, कुठला ऍक्शन केव्हा पाहिजे, आणि हे मुले जे इथे करून दाखवत होते ते त्यांना जे तुम्ही डायरेक्शन देत आहे त्यासाठी आपण इथे आम्ही जे सगळे उभे आहे सर्वांचे तर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सर्वांच्या कर्तव्य आहे की आपण सगळे पुढे गेले पाहिजे, आणि सर्वांना कसे आपण पुढे घेऊन जाऊ शकतोय हे सक्षम फाउंडेशनने इथे दाखवलेलं आहे. सक्षम फाउंडेशन तुमची टीमचा खूप खूप धन्यवाद. जेव्हापासून शासकीय सेवेत आलो आहे, ज्या पण जिल्ह्यामध्ये गेलो त्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा दरवर्षी शासकीय कार्यक्रम माणूस असतो आणि मी ते करत आहे. मी फेरे आवाज 5 वर्ष आलेलं आहे आणि 5 वर्षामध्ये मध्यंतरी कोविडच्या काळात फक्त 2 वर्ष संस्थेचे कार्यक्रम होऊ शकले नाही, त्यामुळे दरवर्षी आम्ही या शासकीय कार्यक्रमाला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकणे या दिशा खरा आनंद हा त्यांना जीवनात आनंद मिळणे हे गरजेचं असतं. अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या मुलांना खूप आनंद होतो असं असतात. त्याकरिता शिक्षक मंडळ पण खूप मेहनत घेत असतात आणि शाळेतल्या आर्थिक वातावरण आज या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे की सक्षम फाउंडेशन यांनी उस्कान या नावाने सुंदरसा सगळ्या आज आपल्या सगळ्या दिव्यांग मुलांना या ठिकाणी बोलले. आणि गेल्या 40 वर्षापासून मी इथं असल्याच्यात असल्यामुळे कार्यात असल्यामुळे मला खूप आनंद होतो की सगळ्यांच्या मुलांना खरोखर हास्य आलेलं आहे आणि ते कोणत्याही प्रकारे म्हणजे पैशाने बोलणार नाही आहे. आणि या उस्कानसाठी किंवा या सक्षम फाउंडेशन यांनी हा सुंदरसा जो काही आजचा प्रोग्राम या ठिकाणी सादरीकरण केला आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी मी एक सुंदरसं काव्य तयार केलं आणि त्याचं वाचन मी आपल्याला करून दाखवते. श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी ही मंत्रभूमी ही यंत्रभूमी ही तंत्रभूमी ही या भूमीत कार्यकर्ते सक्षम फाउंडेशन आपले लाडके सक्षम फाउंडेशन समाजाच्या विकासाचे गरिबांच्या कल्याणाचे घेतला वसा आपण दिव्यांगांच्या प्रगतीचा आज देऊन शाबासकी द्यांना आपल्या सेवेला आमचा सलाम आपल्या प्रगतीला आमचा प्रणाम कौतुक आपल्या कार्याचे आदर्शवत समाजसेवेचे मनापासून शुभेच्छा आपल्याला भरभरून शुभेच्छा आपल्या पुढील कार्याला जय अमृत महोत्सव जय भारत. थँक्यू. राम पवार सक्षम फाउंडेशनचा व्हाईस प्रेसिडेंट. आपण प्रत्येक वर्षी मुस्कान या नावाने प्रोग्राम नियोजित करतो आणि हा प्रोग्राम आपल्याला समाज कल्याण आणि सक्षम फाउंडेशन यांच्या विद्यमानाने पार पडतो. या प्रोग्राममध्ये आपण नाशिक जिल्ह्यातले जे काही स्पेशल चिल्ड्रनचं स्कूल आहे त्या सर्वांना आपण इन्व्हाइट करतो. एक ॲव्हरेजली 30+ स्कूल आहेत आणि प्रत्येक वेळेस मिनिमम आपल्याकडे 25 ते 26 स्कूल इन्व्हॉल्व होतात. याच्या आतमध्ये 4 प्रवर्ग येतात आणि 4 प्रवर्गमध्ये आपण वेगवेगळं यांचं डान्स कॉम्पिटिशन घेऊन प्रत्येकाला 1st, 2nd, 3rd असं प्राईज डिस्ट्रीब्युशन करतो. सक्षम फाउंडेशन 2016 काम करतं आहे आणि आपण प्रत्येक वर्षी 2018 आपण काम चालू केलं मुस्कानचं, परंतु 2018-2019 या 2 वर्षी आपले मुस्कान सीझन 1 आणि सीझन 2 झालं. कोविड काळामध्ये आपल्याला 2 वर्ष गॅप घ्यावा लागला आणि आपला देखील मुस्कान सीझन 3 या वर्षी आपण ऑर्गनाईज केलं.